2 ते 3 दिवसांपासून पुण्यातील पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अशातच हवामान विभागाने पुण्याला ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे. आता आपण पाहिलं तर आता आपण पुण्यातील भिडे पुलाजवळ आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आज खडकवासला धरणाला जे आहे ते खडकवासला धरण आज 100% भरलेले आहे आणि त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला हे धरण हंगामात प्रथमच 100% भरले आहे. त्यामुळे या धरणातून मोठा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी या 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे 4ही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत होते. गेल्या 4-5 दिवसांपासून धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या जोरधारांमुळे खडकवासला हे धरण पहाटे 3:30 सुमारास 100% भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदीपात्रात 2000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने सकाळी 6 वाजता विसर्ग वाढवून 4708 एवढा करण्यात आला. धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. मात्र आता आपण पुण्यातील भिडे पुलाजवळ आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पाण्याचा वेग देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे आणि नागरिकांची वाहतूक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी तरी देखील या भिडे पुलावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून येथे थांबू नका असं नागरिकांना सांगितलं जाते. विविध सूचना देखील दिल्या जात आहेत. या ठिकाणी आपण या साईडला पाहिलं तर या ठिकाणी वाहतुकीचा रोड जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. रस्त्यावरती देखील पाणी आलेलं आहे. तसेच नागरिकांची वर्दळ जी आहे ती या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र येथील जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहे. स्नेहल निमगिरे, महाटॉक्स न्यूज, पुणे.